नमस्कार. अत्यंत महत्वाची बातमी समजतेय. सांगली तासगाव विसापूर रोडवर जिल्हा बँकेचे 25 लाख चोरट्यांनी केले लंपास. अधिकाऱ्यांच्या डोळ्यात चटणी टाकून मारहाण. अत्यंत महत्वाची आणि ब्रेकिंग न्यूज आहे. सांगली तासगाव विसापूर रोडवर जिल्हा बँकेचे 25 लाख चोरट्यांनी केले लंपास. अधिकाऱ्यांच्या डोळ्यात चटणी टाकून मारहाण. तासगाव पोलीस हद्दीत घडला प्रकार. पुढील तपास पोलीस करत आहेत. गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. काही वेळातच आपण डिटेल्स पाहू. ब्युरो रिपोर्ट. अत्यंत महत्वाची अशी बातमी. विसापूर रस्त्यावर जिल्हा बँकेची 25 लाखाची रोकड लुटली गेली आहे. चौघा चोरट्यांकडून पाठलाग या ठिकाणी करून कृत्य आहे. पाठलाग करून कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे. त्यांच्यावरती पाळत ठेवून ही घटना घडलेली आहे. बँक कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. डोळ्यात चटणी टाकलेली आहे. विसापूर रस्त्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विसापूर शाखेची 25 लाखाची रोकड 4 अज्ञात चोरट्यांनी लुटली. बँक कर्मचाऱ्यांचा पाठलाग करून डोळ्यात चटणी टाकून मारहाण करीत चोरट्यांनी हे कृत्य केले. शुक्रवारी दुपारी भर दिवसा दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. रक्कम चोरल्यानंतर चोरटे ढवळी तालुका तासगावच्या दिशेने पळून गेल्याचं सांगण्यात येतं. या घटनेनंतर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. विविध भागात पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे LCB अधिकारी कर्मचारी तासगावात दाखल झालेले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विसापूर शाखेचे 2 कर्मचारी आपल्या दुचाकीवरून तासगाव येथील बाजार समितीच्या आवारातील शाखेत पैसे नेण्यासाठी आले होते. तासगाव शाखेतून या कर्मचाऱ्यांनी 25 लाखाची रोकड घेतली. ही रोकड बँकेमध्ये घेऊन दोघेजण आपल्या दुचाकीवरून विसापूरकडे निघाले होते. दरम्यान चोरटे या दोघांच्या पाळतीवर असल्याचं बोललं जात आहे. बँकेचे कर्मचारी तासगावातून विसापूरकडे जात असताना चोरट्यांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केल्याचं समोर येते. दोन दुचाकीवरून चौघा चोरट्यांनी पाठलाग करून या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात चटणी फेकलेली आहे आणि त्यांना जोरदार मारहाण केली आहे. त्यांच्या हातातली बॅग हिसकावून घेतली आहे आणि यानंतर अवघ्या काही मिनटात चोरटे ढवळीच्या दिशेनं पसार झालेले आहेत. आणि अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे की या ठिकाणी पोलीस हद्दीत ही घटना घडली आहे. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम तासगावात दाखल झालेली आहे. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाले. ब्युरो रिपोर्ट.